आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये 5 शतकं झळकावून विक्रम केलेल्या रोहित शर्माला अखेर भारतीय संघात सलामीवीर म्हणून स्थान मिळालं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. सलामीवीर के एल राहुल याच्या जागी रोहित शर्माला संधी देण्यात आली आहे. एकदिवसीय सामन्यात खोऱ्याने धावा करणाऱ्या रोहित शर्मासाठी ही उत्तम संधी आहे. मात्र त्याच्या या निवडीनंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने त्याच्याविषयी मोठं भाष्य केलंय. माजी सलामीवीर गौतम गंभीर याने यावर बोलताना म्हटले, रोहित शर्मा हा सीमित षटकांच्या क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम आणि शानदार खेळाडू आहे, याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिलेली संधी त्याच्यासाठी करो किंवा मरो अशी राहणार आहे. त्यानं या संधीचं सोनं केलं नाही तर भारतीय संघाला दुसऱ्या खेळाडूचा पुन्हा विचार करावा लागेल. त्यामुळे मी घरच्या सामन्यांमध्ये त्याला सलामीवीर म्हणून बघत आहे. त्याचबरोबर त्याची संघात निवड केली असेल तर त्याला राखीव म्हणून न ठेवता 11 खेळाडूंमध्ये संधी द्यायला हवी असे देखील गंभीर यानं म्हटलंय. आयपीएलच्या दरम्यान रोहित शर्मा आणि एबी डिव्हिलियर्सनी माझी झोप उडवल्याचे देखील यावेळी गौतम गंभीर यांनी सांगितलंय. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार राहिलेल्या गौतम गंभीर यानं म्हटलं, रोहित शर्मा सीमित षटकांच्या क्रिकेटमधील बादशाह आहे. तसेच कर्णधार म्हणून रोहित आणि डिव्हिलियर्सनी माझी झोप उडवल्याचा देखील त्याने पुनरुच्चार केला. रोहित शर्मा याने आपल्या 6 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 27 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 39.62 सरासरीनं 1585 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकांचाही समावेश आहे. कुमार चव्हाण, पोलीसनामा ऑनलाईन.